भेटी आहे. मी सेक्टर 16 मधून आलेली आहे. मडवी साहेब दरवर्षी या पाककला कृतीचं आयोजन करतात आणि बरेच कार्यक्रम करतात. काल हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. आम्हाला खूप आनंद होतो. मडवी साहेब आणि मडवी ताई हे सगळे करतात. आज मी पनीर टोकरी केलेला आहे. तर याच्याहून मी आनंदी होऊन आणि इन्स्पिरेशन होऊन म्हणजे उत्साही होऊन मी माझा स्वतःचा यूट्यूबचा चॅनेल पण चालू केला आहे. कारण मडवी साहेब दरवर्षी हे करतात तर मला ते खूप आनंद होतो हे सगळं बघून. विनायक आहे मडवींनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि त्या दरवर्षी स्पर्धा ठेवतातच. हळदी कुंकू असतो, पाकला स्पर्धा असतात, वेशभूषा असते, फॅन्सी ड्रेस असतात. त्यामुळं सगळे इथे ऐरोलीकर खूप मस्त एन्जॉय करतात. मडवी साहेब आणि विनया मडवी मॅडमचं जय आंबे गरब्याचं स्थापना आहे आंबे मातेची. त्या प्रांगणामध्ये स्पर्धा ठेवलेल्या आहेत. काल हळदी कुंकू झालं, आज पाककलेची स्पर्धा आहे. त्याच्यासाठी पदार्थ बनवून आणलेले आहेत. उपवासाचे आणलेत कोणी, कोणी जेवणाचे आणलेले आहेत, नाश्त्याचे आणलेले आहेत. तर मी उपवासाचे हे लाडू आणलेले आहेत बनवून. पौष्टिक लाडू आहेत उपवासाचे. राज सात्विक असे हे लाडू आहेत. शिंगाडा पीठ आपल्याला उपवासाला चालतो, खातो आपण. राजगिरा पीठ खातो. साबुदाणे, शेंगदाणे, तीळ. खूप आनंद होतो आहे, मला खूप आवडतं. मी मागच्या वेळेला पण कोरोनाच्या आधी पण स्पर्धा झाल्या होत्या, त्याच्यात पण मी भाग घेतला होता. आणि त्याच्यात मी 9 धान्याचे मिक्स पिठाचे लाडू बनवले होते. 9 धान्य घेतली होती. प्राईजसाठी तर नाही, पण एक आपल्याला आपल्या कला आहे आणि ही सगळ्यांना मिळावी, सगळ्यांना ते चाखायला चवीला मिळावं खायला म्हणून मला आवडतं. विनयताई मडवींच्यामुळं पाककला दरवर्षी भरते. त्यांच्यामुळं हे सगळ्या महिला बनवून आणतात. ओल्या नारळाच्या करंजा बनवलेत. विनयताई मॅडमनी पाकला स्पर्धा ठेवलेली आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण याच्यात भाग घेत आहोत. तर आम्हाला खूप आनंद झाला आहे की काहीतरी करायला, नवीन बनवायला शिकायला मिळतं. त्यामुळे आम्ही आधी उत्सुक आहोत. मी गवल्याची खीर बनवली आहे, मस्त मस्त. बाहेर बनवून लोकांनी बघणं आणि खाणं, त्याची आवड लागेल त्यांना, मस्त लागेल ह्या आवडीनं आणि ह्या उद्देशानं आम्ही केलेली आहे डिश. हळवडी बनवली आणि ह्या रेसिपीमध्ये मी नेहमी भाग घेत असते हर वर्षी. आणि गरब्यामध्ये पण हर वर्षी मला बक्षीस मिळत असताना हर वर्षी मी खेळत असते. खूप वर्षे झाले, मी सांगू शकत नाही मला काय ते येत नाही, पण खूप मला आनंद होतो. आणि वही जरी असलं तरी मला खूप खेळावंसं वाटतं, आनंद वाटतो. आणि एक वर्षी मी आजारी होतं तर देवीला झोपूनच असं नमस्कार केला की खरोखर तू जो सतो माझ्यावर असेल तर तू मला पुढच्या वर्षी देवीला नेशील. तर त्याच्यानंतर मी आजारी पडून चांगली झाली. त्याच्यानंतर तर खूपच माझं ध्यान लागलं की हे देवीला जायचंच आणि खूप डान्स करायचा. तर खूप करते,
तर हे सर्व असंच मडवी परिवाराला भरपूर आशीर्वाद की असंच पुढे चालत राहू द्या आणि आम्हाला असंच आनंद घेत राहू द्या. म्हाताऱ्या माणसांना ही सद्गुरुचरणी विनंती. प्लॅटफॉर्म मी चालू केला आहे. जे मडवी साहेब हे दरवर्षी कार्यक्रम करतात त्याच्याहून मी प्रोत्साहित होऊन ते कार्यक्रम यूट्यूब चॅनल माझं चालू केलं आहे. आणि महिलांनी, प्रत्येक महिलांनी बाहेर येऊन आपली कला दाखवावी, एक वेगळं स्थान दाखवावं असं मला वाटतं. आणि मडवी साहेब आणि ताई सगळ्यांना प्रोत्साहित करतात आणि सगळ्यांना भाग घ्यायला लावतात. आनंदाची गोष्ट आहे आणि मलासुद्धा हे करायला खूप आनंद होतो. सगळ्यात प्रथम मी आधिकरण मित्रमंडळांचा आभार मानते की त्यांनी मला जज म्हणून इथे बोलवलं आहे. आणि आजचा जो कार्यक्रम होता हा पाककला स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मला जज म्हणून बोलवलं होतं. आणि माझ्यासारख्याच बऱ्याच सगळ्या मैत्रिणींनी माझ्या पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ, आणखी पौष्टिक पदार्थ आणि रोजच्या खाण्यात मुलांना जे आवडतील त्या पदार्थांचं त्यांनी सादरीकरण केलं होतं. आणि ते पदार्थ अतिशय उत्तमच होते सगळ्यांनी केलेले. पण ही स्पर्धा असल्यामुळे त्याच्यात आम्हाला नंबर्स काढावे लागतात, त्याच्याप्रमाणे आम्ही नंबर्स दिलेत. सगळ्यात छान मी सगळ्यांचं कौतुक करेन, सगळ्या मैत्रिणींचं, की त्यांनी वेळात वेळ काढून या सगळ्या याच्यामध्ये उपस्थित राहून पदार्थ सादर केलेत. आणखी त्या सगळ्यांचं मी कौतुक करेन. याच्यामध्ये जवळपास 50-55 महिलांचा सहभाग होता आणि दोन प्रकारचे पदार्थ होते, उपवासाचे पदार्थ आणि रेग्युलर पदार्थ होते जे आपण सगळे खाऊ शकतो.